खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळ भाषा वापरलेली आहे त्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे। आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या राजकारणामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असतं। किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय ती शिवराळ भाषा वापरली आहे आणि त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे आणि त्याचा शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्यापुढे झुका, आम्हाला काही म्हणायचं नाही। पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही। करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा तुम्ही। हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे अजूनही घाली, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे। INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा, INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला मी शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल ते देऊन टाका त्याला। तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला या महाराष्ट्रद्रोह्याच्या। हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा, आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे। एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय, हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपला पक्षाचा भोंगा लावलाय। तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतोय महाराष्ट्राच्या जनतेला, याच्यामध्ये अजिबात रस नाही। यस, जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल। अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये, आचार्यत्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे। ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं अत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं। तुम्ही त्यांना दैवत मानत नसाल, तुमचे म्हसोबा आता बदलले असतील, तुम्ही दुसरे शेंदूर लावून फिरत असाल, तो तुमचा प्रश्न आहे। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका। तुमची अक्कल 1.5 वर्ष ED कार्यालयात घाण पडली होती, ती काल सोडवण्यात आल्यामुळे तुमचे भोंगे वाजू लागलेले आहेत। हे भोंगे महाराष्ट्राची जनता बंद करेल। धन्यवाद।